सिंधुदुर्गमधून सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. सिंधुदुर्ग समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्याच्या 4 मुलींचा मृत्यू झालाय तर एक मुलगा बेपत्ता झालाय. देवगड समुद्र किनाऱ्यावरती मोठी दुर्घटना घडलेली आहे. पर्यटनासाठी आलेले 5 पर्यटक या ठिकाणी बुडालेत. यामध्ये 4 जणांचे मृतदेह मिळाले असून 1 जण बेपत्ता असल्याची माहिती कळते. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व पर्यटक पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे विद्यार्थी आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये 4 मुलींचा समावेश आहे तर 1 मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. सुमारे 3-4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीच्या 35 जणांची सहल देवगड येथे आली होती. समुद्रात आंघोळीसाठी 5 जण उतरले होते आणि त्याचवेळी 5 जण बुडालेले आहेत. सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गारटे, अमिषा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे तर राम डिसोलकर हे बेपत्ता आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची 35 जणांची सहल आली होती. समुद्र किनाऱ्यावरती पोहोचल्यानंतर आंघोळ करण्याचा मोह पर्यटकांना आवरला नाही, त्यामुळे या ग्रुपमधील काही जण समुद्रात आंघोळीसाठी गेले. यातील 5 जण समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडालेले आहेत. यात 4 मुली आणि 1 मुलगा होता. 4 जणांचे मृतदेह मिळाले तर 1 जण अजूनही बेपत्ता आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलीस सहकारी तहसीलदार रमेश पवार, नगराध्यक्ष साक्षी प्रभू या घटनास्थळी दाखल आहेत तर अनेक स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य देखील त्या ठिकाणी सुरू असल्याचं कळत आहे. दोन फिमेल होते त्या प्रॉब्लेम गेलेले आहेत. पहिल्याच माहिती सुद्धा पाहिजे, पण पहिलं तरी पण काय नाही पण काय होतं पहिलं पण काहीच नव्हतं. फक्त पहिल्या मुलाला फक्त त्यावर कांड्यात घेऊन होतं, बाकी काहीच नव्हतं. फुल पिंपरी आले लास्ट इकडच्या पहिले.